चौकोन रचना आणि चौकोनाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, चौकोनाच्या तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी दिली असता चौकोन कसा काढायचा त्यात आपल्याला अभ्यासायचं आहे। या उदाहरणामध्ये चौकोन डीईएफजी मध्ये चौकोनाच्या तीन बाजूंची लांबी आणि दोन कर्णांची लांबी दिलेली आहे। प्रथमतः कच्ची आकृती काढायची डीईएफजी, मापेली याची कच्ची आकृती मध्ये डीई 4.5 सेंटीमीटर, डीजी 5.5, ईजी म्हणजे कर्णाची लांबी दिलेली आहे 7.8 सेंटीमीटर, ईएफ 6.5 सेंटीमीटर आणि डीएफ दुसऱ्या कर्णाची लांबी दिलेली आहे 7.2 सेंटीमीटर। आता या आकृतीमध्ये हा एक त्रिकोण रचना जर केली, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे म्हणजे त्रिकोण डीईजी आणि त्रिकोण डीईएफ अशा प्रकारे दोन त्रिकोण रचना केल्यावर आपल्याला एक चौकोन काढता येऊ शकतो। प्रथम पाया काढायचा, चौकोनाचा पाया दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर, नाव देऊन टाकायचं लगेच त्या रेषाखंडाला डीई 4.5 सेंटीमीटर। त्याच्यानंतर बी बिंदू पासून जी शिरोबिंदूचं अंतर आहे 5.5, कंपास मध्ये 5.5 अंतर घ्यायचं, 5.5 कंपास मध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि डी शिरोबिंदू वरून कंस करायचा। त्याच्यानंतर या त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणजे ईजी 7.8, कंपास मध्ये 7.8 अंतर घ्यायचं आणि या कंसाला छेदणारा एक कंस करायचा आणि हा तिसरा जो शिरोबिंदू मिळालेला आहे जी याला जोडायचा। अशा प्रकारे आपला पहिला त्रिकोण डीईजी हा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर डीईएफ हा दुसरा त्रिकोण रचना करायची, याचा पाया 4.5 सेंटीमीटर काढलेला आहे पण कंपास मध्ये ई पासून एफ 6.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, 6.5 म्हणजे मी डबल घेतोय आपल्याला दिसण्यासाठी, ई पासून 6.5 अंतरावर कंस केला आणि डी पासून एफ शिरोबिंदूचं अंतर आहे 7.2 म्हणून कंपास मध्ये 7.2 अंतर घ्यायचं आणि डी या शिरोबिंदू पासून कंस करायचा आणि हा चौथा जो शिरोबिंदू मिळालेला एफ याला जोडायचा। अशा प्रकारे दोन त्रिकोण रचना केली आपण। आता या त्रिकोणाचे वरचे शिरोबिंदू आहे हे जोडून द्यायचे म्हणजे आपला चौकोन पूर्ण होईल। अशा प्रकारे दोन त्रिकोणांच्या रचनेवरून आपण चौकोन रचना करू शकतो।